भारताचे सर्वोच्च न्यायालय केव्हा अस्तित्वात आले? 28 जानेवारी 1950 रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालय जे आहे तर ते अस्तित्वात आले होते. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे करण्यात आलेली होती? फेडरल कोर्ट ऑफ इंडिया जे आहे तर त्याची स्थापना ही भारत सरकारचा कायदा 1935. भारताची न्यायव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? याचं उत्तर आहे ती एकात्मक पद्धतीची न्यायव्यवस्था आहे. भारतातील कनिष्ठ न्यायालयांची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे? कनिष्ठ न्यायालयांची तरतूद कलम 233 ते 237 या कलमामध्ये देण्यात आलेली आहे. भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे? कलम क्रमांक 124(1) यामध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे तर भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय मूळ राज्य घटनेत सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश यांची संख्या किती होती? ती होती 8. राज्य घटनेत भाग 5 मध्ये कितव्या प्रकरणात संघराज्य न्यायव्यवस्था याबाबत तरतूद देण्यात आलेली आहे? तर प्रकरण 4 मध्ये आणि भाग 5 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश वयाची किती वर्षे होईपर्यंत पदावर राहू शकतात? तर 65 वर्षापर्यंत त्यांना पदावरती ते राहू शकतात. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश यांची एकूण संख्या किती आहे सन 2019 नुसार? तर ती संख्या आहे 34. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची नावे सांगा. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे जे नाव आहे तर ते आहेत औरंगाबाद, नागपूर, पणजी. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाकडून करण्यात येते? तर राष्ट्रपतीकडून ती करण्यात येते. आजपर्यंत कोणकोणत्या वर्षी न्यायाधीशांची संख्या ही वाढविण्यात आली आहे? सर्वप्रथम 1956, 1960, 1977, 1986, 2009 आणि 2019 या वर्षी ही संख्या वाढविण्यात आलेली आपल्याला दिसून येते. सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक कोणाच्या सहीने होते? तर राष्ट्रपतीच्या सहीने ही नेमणूक केल्या जाते. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे हे विधान सत्य आहे की असत्य आहे ते सांगा. तर सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे हे विधान सत्य आहे. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे अशी तरतूद घटनेच्या कितव्या कलमात दिलेली आहे? कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. भारताच्या राज्यघटनेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ निश्चित केलेला आहे हे विधान सत्य की असत्य ते सांगा. तर हे विधान असत्य आहे. राष्ट्रपती न्यायाधीशास कोणाच्या शिफारशीने पदावरून दूर करू शकतात? तर संसदेच्या म्हणजेच पार्लमेंटच्या शिफारशीने ते दूर करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक हा संकेत कोणत्या वर्षापर्यंत अबाधितपणे पाळला गेला? तर 1973 सालापर्यंत हा संकेत अबाधितपणे पाळला गेला होता. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशास कोणत्या कलमानुसार त्याच्या पदावरून दूर करता येते? कलम 124(4) नुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशास दूर करता येते. हंगामी सरन्यायाधीशांची नेमणूक घटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात येते? कलम 126 नुसार हंगामी सरन्यायाधीश जे आहे तर ते नेमता येतात. कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतींनी संदर्भित केलेल्या बाबतीत
असलेल्या घटनात्मक खटल्यांचा निकाल किती न्यायाधीश असलेले खंडपीठ देते, त्यासाठी 5 न्यायाधीशांचे खंडपीठ देत असते. संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कमी करण्याचा अधिकार नाही, हे विधान सत्य की असत्य ते सांगा. तर हे विधान सत्य आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयास जगातल्या कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक अधिकार प्राप्त आहेत, हे विधान कोणाचे आहे? तर अल्लादी कृष्णास्वामी यांनी उपरोक्त विधान केलेले आहे. देशात सर्वप्रथम 1862 कोणकोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे? तर मद्रास, कलकत्ता आणि बॉम्बे या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतनाबाबत घटनेच्या कोणत्या कलमात तरतूद देण्यात आलेली आहे? कलम 125 नुसार. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी घटनेच्या कोणत्या कलमात तरतूद आहे? कलम 214 मध्ये अशी तरतूद आहे. देशात 2013 साली किती उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर 3 उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे, मणिपूर, मेघालय आणि मिझोराम. सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद संसदेला कितव्या घटनादुरुस्तीने देण्यात आलेली आहे? 7व्या घटनादुरुस्तीने 1956. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्षापर्यंत पद धारण करू शकतात? वय 62 वर्ष. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक घटनेच्या कोणत्या कलमात सांगितली आहे? कलम 233. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोणाकडून होते? राज्यपाल. न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयात किती वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या खटल्यांचा निकाल देण्यात येतो? उत्तर 3 वर्ष. महाराष्ट्रातील पहिले कुटुंब न्यायालय कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? पुणे. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे? कलम 215. घटनेतील कलम 216 हे उच्च न्यायालयाच्या कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर राज्यामध्ये उच्च न्यायालय स्थापन करणे या बाबीशी ते संबंधित आहे. सदर प्रश्नांचे संकलन अमोल चव्हाण सर अहमदनगर यांनी केलेले आहे. जर आपल्याला या व्हिडिओमधील प्रश्न आवडले तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी CN स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.